नागपुरात सेवानिवृत्त झालेले चार कर्मचारी त्याचबरोबर खाजगी एजन्सीने पुरावलेले चौवेचाळीस कर्मचाऱ्यांद्वारे बस सेवा सुरू करण्यात आली असून अमरावती चंद्रपूर वर्धा भंडारा या महत्त्वाच्या मार्गावर नॉनस्टॉप बसेस चालू करण्याचे आवाहन विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी केले गेल्या दोन महिन्यांपासून एस टी कर्मचाऱ्यांचे शासनात विलनीकरण करण्यासाठीचे आंदोलन सुरू आहे तर काही चालक कामावर रुजू झाले होते त्यांना वीस हजार मानधन देऊन कामावर घेण्यात आले त्याचबरोबर एसएस सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड मॅनपॉवरने चौवेचाळीस चालक पुरवले असून बावीस चालक बुधवारी कामावर पाठवण्यात आले तर अमरावती चंद्रपूर वर्धा भंडारा या मार्गांवर नॉनस्टॉप बसेस पाठवण्यात येणार आहेत तसेच बस ही संबंधित गावातच थांबणार व बस तपासण्यासाठी मार्गात काही चेकिंग पॉईंट सुद्धा असतील अशी माहिती एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली माननीय परिवहन मंत्री परबसाहेब आणि इतरही जे संघटनेचे प्रतिनिधी यांनी जे आवाहन केलेलं होतं त्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने कर्मचारी नागपूर विभागात रुजू होत आहेत मागील चार ते पाच दिवसात जवळपास साठ कर्मचारी नव्याने ॲड झालेले आहेत जवळपास एकशे दहा पर्यवेक्षकीय आणि चालक वाहक स्टाफ आमच्याजवळ उपलब्ध आहे आणि हा पुरेसा नाही आहे त्याकरिता मध्यवर्ती कार्यालयाने जी एक एजन्सी फाय फायनल केलेली आहे त्यातूनसुद्धा आपल्याला पन्नास चालक उपलब्ध मिळणार आहे आज रोजीपर्यंत बावीस चालक त्यातलेही उपलब्ध झाले अशा प्रकारे सत्तर ते ऐंशी गाड्यांद्वारे आम्ही आता ही वाहतूक सुरू करतो आहे दररोज रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि हे वाढल्यानंतर आम्ही ग्रामीण भागातसुद्धा बसेस सुरू करू असं आमचं मनोदय आहे